सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उत्तम ठाकरे अभ्यास मित्र या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉग्राफीचं त्रेचाळीसवे लेक्चर पाहत आहोत ते मोसमी वारे किंवा त्याला आपण मान्सून वारे असे पण म्हणतो आणि त्याचबरोबर दुसरा घटक अभ्यास करणार आहोत एल निनो आणि लानिना मित्रांनो आज आपण मोसमी वारे आणि मान्सून वारे हा घटक अभ्यास करू आणि त्याचबरोबर मान्सूनवर एल नीनो आणि ला निना यांचा कशा प्रकारे प्रभाव पडतो ते पण पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरला सर्वात पहिले मित्रांनो आपण मोसमी वारे म्हणजे काय ते जाणून घेऊ किंवा मान्सून वारे म्हणजे काय ते जाणून घेऊ भूपृष्ठावर जे वारे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात म्हणजेच ऋतुमानानुसार आपल्या प्रवाहाची दिशा बदलतात त्यांना आपण मोसमी वारे असे म्हणतो इथं लक्षात घ्या मित्रांनो आपल्या पृथ्वीवर प्रामुख्याने दोनच ऋतू मानले जातात एक उन्हाळा आणि दुसरा हिवाळा आणि हे वारे असतात ना ते ऋतुमानानुसार वाहतात त्यांना काय म्हटलं जातं त्यांना मोसमी वारे म्हटले जाते किंवा मान्सून वारे म्हटले जातं उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये जे वारे वाहतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना मोसमी वारे असे म्हणतो भूपृष्ठावर आणि उंच वातावरणात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे किंवा मान्सून वारे असे म्हणतात मित्रांनो इथे लक्षात घ्या जे वारे ऋतुमानानुसार वाहतात त्यांना आपण मोसमी वारे असे म्हणतो काल आपण बघितलं होतं ग्रहीय वारे काय असतात ग्रहीय वारे हे आपल्या पृथ्वीवर वर्षभर आणि नेहमीच वाहतात त्यांना आपण ग्रहीय वारे असे म्हणतो आणि मोसमी वारे म्हणजे काय जे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वाहतात म्हणजेच ऋतुमानानुसार वाहतात त्या वाऱ्यांना आपण मोसमी वारे असे म्हणतो जे हे मोसमी वारे आहेत त्यांच्यावर का काही घटक परिणाम करतात जसे आपण काल बघितलं होतं की उष्ण कटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा म्हणजे काय आय टी सी झेड यांचा पण प्रभाव या मोसमी वाऱ्यांवर पडतो तसेच एलनिनो आणि ला निना यासारख्या घटकांचा प्रभाव पडतो तसेच मित्रांनो भूभागाचा आणि जल भागाचा या मोसमी वाऱ्यांवर प्रभाव पडत असतो अशा प्रकारे हे काही घटक असतात मोसमी वाऱ्यांवर परिणाम करणारे ते पण तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो आता आपण बघू की जे मोसमी वारे आहेत ते कोणत्या ठिकाणी कोणत्या देशांमध्ये वाहतात तसं बघायला गेलं तर आपलं भारतीय उपखंड भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान आलं आपला भारत आलं नेपाळ भूतान बांगलादेश हे काही देश आहेत तर हे भारतीय उपखंडामध्ये येतं म्हणजे ह्या देशांमध्ये मान्सून वारे वाहत असतात तसेच आग्नेय आशिया उत्तर ऑस्ट्रेलिया जपान चीन मध्य आफ्रिका गिनीचा किनारा त्याचबरोबर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात मान्सून वारे वाहत असतात आणि मित्रांनो जे मान्सून वारे आहेत किंवा मोसमी वारे आहेत त्यांचे ऋतुमानानुसार दोन प्रकार पडतात आपण बघितले की ऋतुमानानुसार वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण मोसमी वारे म्हणतो पण त्याचे पण दोन प्रकार पडलेले आहेत एक उन्हाळी मोसमी वारे आणि दुसरे हिवाळी मोसमी वारे चला मग आपण जाणून घेऊ उन्हाळी मोसमी वारे म्हणजे काय आणि हिवाळी मोसमी वारे म्हणजे काय मित्रांनो आता आपण उन्हाळी मोसमी वारे बघू तुम्ही या ठिकाणी बघा दोघं डायग्रॅम आहेत पहिले डायग्रॅम आहे उन्हाळी वारे आणि दुसरी डायग्रॅम आहे हिवाळी वारे आणि तुम्ही ह्या ठिकाणी खाली बघा मित्रांनो इथं आपल्याला दिलेले चौकणामध्ये दिलेले कमी दाबाचा विश्ववृत्ती शांत तुम्ही ह्या कलरमध्ये बघ बघताय थोडे पिंक कलरमध्ये आपल्याला काय दिलेले कमी दाबाचा विश्ववृत्ती शांत आणि त्याच्या खाली आपल्याला दिलेले दुसरं ह्या कलरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघा जास्त दाबाचा शांत शांतपट्टा या ठिकाणी दोघं शांत पट्टा आहेत पण ते कमी दाबाचा एक पट्टा आहे आणि एक जास्त दाबाचा पट्टा आहे तसंच तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता हिवाळी मोसमी वाऱ्यांमध्ये या ठिकाणी फक्त ते दाबांची जे क्षेत्र आहे ते कमी जास्त झालेले या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते खूप कमी झालेले आहे आणि या ठिकाणी उन्हाळी मोसमी वाऱ्यांमध्ये ते जास्त आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पण बघा की जे जास्त दाबाचा विश्व शांत पट्टा आहे त्याचं पण क्षेत्र हे कमी झालेलं आहे त्यानंतर आता आपण पहिल्या वाऱ्यांबद्दल आपण अधिक जाणून घेऊ उन्हाळी मोसमी वाऱ्या मित्रांनो यामध्ये काय होतं जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्तावर सूर्य किरण हे लंब रूप पडत असतात कमी जास्त प्रमाणात हे लंब रूप पडतात आणि त्यामुळे काय होतं जो मध्य आशिया आहे हा मध्य आशिया आग्नेय आशिया आणि आपला भारत त्याबरोबर चीन पाकिस्तान या देशांमध्ये काय होतं जमिनीचा भूभाग असतो त्यामुळे या ठिकाणी जे तापमान असतं ना ते जास्त असतं त्याचबरोबर मध्य आशियामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतो मित्रांनो आणि त्याचबरोबर याच काळात जे आपलं हिंदी महासागर आहे हिंदी महासागरामध्ये आणि लगतच्या बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी बघा तुम्ही हिंदी महासागरामध्ये आणि लगतच्या बंगालच्या उपसागरामध्ये त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये मित्रांनो हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी जे थंड वारे असतात शीत वारे असतात त्यांचा हवेचा दाब या ठिकाणी जास्त विकसित होतो आणि त्यामुळे काय होतं जे वारे असतात ना ते भूमीकडे वाहू लागतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो त्यांना उन्हाळी मोसमी वारे असे म्हणतो मित्रांनो इथं पुन्हा लक्षात घ्या जेव्हा कर्कवृत्तावर सूर्यकिरण हे लंबरूप पडत असतात तेव्हा मध्य आशिया पाकिस्तान भारत चीन या देशांमध्ये तापमान जास्त वाढतो आणि तापमान जास्त वाढल्यामुळे मध्य आशियामध्ये काय होतं मित्रांनो हो त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी होतो आणि त्याच्या तुलनात्मकदृष्ट्या हिंदी महासागर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामध्ये जो थंडे वारे असतात त्यांचा हवेचा दाब हा जास्त वाढतो त्यामुळे काय होतं जे समुद्राकडून म्हणजे हिंदी महासागराकडून ते वारे आपल्या जमिनीच्या भूभागाकडे वाहतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना उन्हाळी मोसमी वारे म्हणतो आणि मित्रांनो जे उन्हाळी मोसमी वारे असतात ना त्यामुळे पाऊस पडत असतो जेव्हा ते महासागरावरून वारे वाहतात तेव्हा त्यांच्यामध्ये बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर असतात म्हणजे त्यामध्ये आर्द्रता असते आणि यामुळे भूखंडावर पर्जन्य पडत असतो म्हणजे कोणत्या वाऱ्यांमुळे इथे लक्षात घ्या उन्हाळी मोसमी वाऱ्यामुळे आपल्या भारतात किंवा भारतीय उपखंडामध्ये पाऊस पडत असतो पण आपण त्या वाऱ्यांना आपण काय म्हणतो नैऋत्य मोसमी वारे म्हणतो आपण त्यांना का नैऋत्य मोसमी वारे म्हणतो मित्रांनो इथे लक्षात घ्या जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करते तेव्हा विश्ववृत्त ओलांडताच है। वारे आपली दिशा बदलतात आपण काल पण बघितलं होतं की पृथ्वीच्या परिवलनामुळे वारे हे आपली दिशा बदलत असतात तेव्हा ती वाऱ्यांची दिशा बदलत असते आणि ते वारे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात त्यांनाच आपण नैऋत्य ईशान्य वारे म्हणतो आणि आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो तो म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा पण इथं लक्षात घ्या पहिल्यांदा ते वारे कोणते असतात ते उन्हाळी मोसमी वारे असतात जेव्हा ते वारे विश्ववृत्त ओलांडतात आणि आपली पृथ्वी ही स्वतःभोवती परिवलन करत असते तेव्हा ते वाऱ्यांची ते दिशा बदलते म्हणून आपण त्यांना नाव देतो की नैऋत्य मोसमी वारे आणि या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्या भारतामध्ये पाऊस पडत असतो त्यानंतर मित्रांनो आता आपण बघू हिवाळी मोसमी वारे हे पण त्याच प्रकारे असतात मित्रांनो हिवाळ्यामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे मकर वृत्तावर सूर्यकिरण लंबर पडतात कशामुळे मकर ऋतावर सूर्यकिरण लंबरूप पडतात सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे तेव्हा काय होतं तर तेव्हा जे आपलं हिंदी महासागर आहे हिंदी महासागरामध्ये तापमान वाढण्यास प्रारंभ होतो म्हणजे तापमान वाढण्यास सुरुवात होते हिंदी महासागराचा जल भाग आहे तो तापण्यास सुरुवात होते आणि जो जमिनीचा म्हणजे भारतीय उपखंड आशिया चीन पाकिस्तान या देशांमधला जो जमिनीचा भाग आहे तो थंड होण्यास सुरुवात होते म्हणजे इथं थोडक्यात लक्षात घ्या जलभाग हा तापण्यास सुरुवात होते आणि भूभाग हा थंड होण्यास सुरुवात होते महासागराचा पृष्ठभाग हा उबदार बनतो आणि भूभाग असतो तो शीत बनतो म्हणजे थंड बनत असतो यामुळे काय होतं आशियाच्या भूखंडावर जो आपला आशिया आहे आशियाच्या भूखंडावर जास्त दाबाचे क्षेत्र निर्माण होत असते भूभागाकडून जल भागाकडे वाहतात तेव्हा आपण त्या वाऱ्यांना त्यांना आपण ईशान्य मोसमी वारे असे म्हणतो आणि आपल्या भारतामध्ये या वाऱ्यांना आपण महाघारीचे मोसमी वारे असे पण म्हणतो ह्या प्रकारे हे हिवाळी मोसमी वारे असतात आणि मित्रांनो इथे लक्षात घ्या जे ईशान्य मोसमी वारे असतात जेव्हा ते भूखंडावरून महासागराकडे येतात म्हणजे वाहत असतात ता तेव्हा त्यांच्यामध्ये ते, वा ते वारे शीत असतात किंवा कोरडे असतात म्हणजे त्यामध्ये शुष्क वारे आपण त्यांना म्हणू शकतो ते, ते शुष्क वारे असतात ते पाऊस पडत नाही पण जेव्हा ते जल भागावरून वाहतात तेव्हा जमिनीचा भूभाग लागेल तर त्या ठिकाणी ते, 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 ते पाऊस पडतात तसे आपल्या भारतामध्ये ते आग्नेय किनारपट्टी आहे म्हणजे तामिळनाडूचा प्रदेश या ठिकाणी पाऊस पडत असतो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून हे इथं लक्षात या त्याचबरोबर काही देशांमध्ये पण पाऊस पडतात जसे व्हिएतनामचे किनारपट्टी आहे त्याचबरोबर जपानचा पश्चिम किनारा आणि चीनमध्ये चीनमध्ये पण हिवाळ्यामध्ये पाऊस हे वारे, वारे पाडत असतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे उन्हाळी मोसमी वारे असतात त्यांच्यापासून आपल्या भारतात किंवा आशियाच्या काही देशांमध्ये नैऋत्य मोसमी वारे पाऊस पाडत असतात आणि हिवाळी मोसमी वारे ते पण काही देशांमध्ये किंवा काही किनारपट्ट्यांना पाऊस पडत असतात या प्रकारे हे मोसमी वारे वाहत असतात त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ त्यानंतर मित्रांनो आता आपण मान्सूनवर एल निनो नीनो आणि ला निना यांचा परिणाम कसा होतो ते बघून सर्वात पहिले आपण बघू एलनिनो एलनिनो म्हणजे काय एलनिनो काय असतं ते आता आपण जाणून घेऊ दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोर आणि पेरू देशाच्या पश्चिम किनारपट्टी लगत विकसित होणाऱ्या उबदार इथं लक्षात घ्या मित्रांनो उबदार सागरी जलास एलनिनो असे संबोधले जाते जे दक्षिण अमेरिका खंड आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या इक्वेडोर आणि पेरू हे दोन देश आहेत त्या दोन्ही देशाच्या पश्चिम किनारपट्टी लगत विकसित होणारे उबदार सागरी ज्याला प्रवाह असतात त्या ठिकाणी आपण जो पेरूचा प्रवाह म्हणतो त्या ठिकाणी जो प्रवाह असतो तो उबदार होत असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो त्यालाच आपण एल निनो असे म्हणतो आणि एल निनो हा शब्द आहे मित्रांनो तो पॅनिश शब्द आहे हे पण इथे लक्षात घ्या आणि त्याचा अर्थ असा होतो की लहान मुलगा लिटल बॉय आणि मित्रांनो याला ख्रिस्ताचे मूल पण म्हटलं जातं हे पण इथे लक्षात घ्या ते का म्हटलं जातं कारण की पॅसिफिक महासागरामध्ये नाताळच्या दरम्यान प्रवाह असतो एल नेनो हा त्या ठिकाणी विकसित होत असतो थो, नाताळच्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान एलनेनोची प्रक्रिया असते किंवा जे, कि जे प्रवाह असतात ते विकसित होत असतात त्यामुळे त्यांना म्हटलं जातं ख्रिस्ताचे मूल मित्रांनो आता आपण एलनिनोच्या निर्मितीसंबंधी काही शास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे की जे पॅसिफिक महासागर आहे पॅसिफिक महासागरामध्ये अभिसरण प्ररूपाच्या चक्राशी जोडलेला आहे आणि याला दक्षिण आंदोलन किंवा हेलकावा असे म्हणतात जे पॅसिफिक महासागर आहे पॅसिफिक महासागरामध्ये अभिसरण प्ररूपाच्या चक्राशी याचा संबंध जोडलेला आहे शास्त्रज्ञांनी आणि त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो त्याला म्हटलं जातं दक्षिण आंदोलन किंवा हेलकावा असे म्हटलं जातं तसेच मित्रांनो उत्तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया प्रदेशात हवेचा कमी दाब इथं लक्षात घ्या उत्तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या प्रदेशामध्ये हवेचा कमी दाब असतो तर जो पेरू आहे पेरू देश आणि इक्वाडोर या दोघ देशांच्या किनारपट्टीवर हवेचा जास्त दाब निर्माण होतो यामुळे काय होतं जे पॅसिफिक महासागरावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे व्यापारी वारे हे जोरदार वाहत असतात त्यामुळे येलनिनोची निर्मिती होत असते असं म्हटलं गेलेलं आहे इथं लक्षात घ्या जो पेरू देश आहे आणि इक्वाडोर या दोघं देशांच्या किनारपट्टीला हवेचा जास्त दाब हा निर्माण होत असतो आणि उत्तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या ठिकाणी कमी दाबाचा पट निर्माण होत असतो आणि यामुळे काय होतं जे पॅसिफिक महासागर आहे त्या पॅसिफिक महासागरावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे व्यापारी जे वारे असतात ते जोरदार वाहत असतात आणि त्या ठिकाणी नी एल नेनोची निर्मिती होत असते ह्या प्रकारे एल नेनोची निर्मिती होत असते त्यानंतर मित्रांनो आता आपण मान्सूनवर एल नेनोचा परिणाम कसा होतो ते बघून एलनिनोचा परिणाम यामुळे काय होतं मित्रांनो आता आपण बघू जे येलनेनो आहे त्याचा आपल्या भारतातील जे नैऋत्य मोसमी वारे असतात किंवा आशियाच्या काही देशांमध्ये जे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो त्याच्यावर परिणाम होत असतो म्हणजे जेव्हा एलनेनोचा प्रभाव वाढतो तेव्हा आपल्या भारतामध्ये जो पाऊस असतो तो कमी पडत असतो तेच आता आपण इथं बघून भारत आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये मोसमी वारे हे शिण्ण होतात म्हणजे कमकुवत होतात ते वारे आणि यामुळे काय होतं या प्रदेशामध्ये पाऊस कमी पडून वर्ष निर्माण होतं म्हणजे या ठिकाणी पाऊस कमी पडल्यानंतर त्या ठिकाणी ठिकाणी काही ठिकाणी हा दुष्काळ पण पडत असतो या प्रकारे त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे आणखी परत जो पॅसिफिक महासागराचा पश्चिम किनारा आहे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही अवर्षण होतो आणि त्याच्याच उलट दक्षिण अमेरिकेच्या विश्ववृत्ती किनाऱ्यावर प्रजन्य पडत असतो इथे लक्षात घ्या की जे पॅसिफिक किनारा आहे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही आणि दक्षिण अमेरिकेच्या विश्ववृत्ती किनाऱ्यावर पाऊस हा जास्त पडत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो मध्य पॅसिफिकमध्ये अभिसरण वादळे निर्माण होतात आणि हरिकेन वादळे पण निर्माण होत असतात पॅसिफिक महासागरामध्ये हे इथं लक्षात घ्या त्यानंतर आता आपण पुढे जाऊ त्यानंतर मित्रांनो आता आपण ला निना म्हणजे काय ते जाणून घेऊ आपण पहिलं एल नीनो काय असतं ते जाणून घेतलं हा पण पॅनिस शब्द आहे आणि याचा अर्थ आहे लहान मुलगी जे एल नीनो आहे त्याला आपण लहान मुलगा असे म्हणतो आणि ला निना त्याला आपण लहान मुलगी असे म्हणतो आणि ज्याची ही स्थिती असते ला निणाची ती एकदम, एकदम, एकदम उलट असते कशाच्या उलट असते तर एल निनोच्या एकदम उलट असते हवामानाची परिस्थिती असते ती एकदम उलट असते तर आता आपण ते बघू काय असतं ते जेव्हा ला निणाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा ला निणाच्या काळाच्या दरम्यान वारे अतिशय वेगाने वाहतात जेव्हा ला निना तयार होत असतो त्याची परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते वा जे वारे असतात ते अतिशय वेगाने वाहत असतात आणि मध्य आणि पूर्व पॅसिफिक पॅसिफिकमध्ये अस्वाभाविकरित्या थंड पाण्याचे अभिसरण होते आणि त्यामुळे पॅसिफिक आणि अंटार्क्टिक आणि हिंदी महासागरात हवेच्या हवेचा दाबाची प्रणाली असते किंवा हवेचा दाब असतो तो त्या ठिकाणी जास्त होत असतो आणि त्यामुळे महासागरी अभिसरण प्ररूपामध्ये बदल होत असतात आणि मित्रांनो जेव्हा ला नीनाचे परिस्थिती निर्माण होते तेव्हा हिंदी महासागरामध्ये जास्त हवेचा दाब निर्माण होतो त्यामुळे वा जे वारे हिंदी महासागरामधून भूभागाकडे वाहतात आपल्या भारतीय उपखंडाकडे तेव्हा जो मान्सून असतो तो खूप चांगल्या प्रकारे होतो म्हणजे आपल्या दृष्टीने ला नीना ही परिस्थिती आपल्यासाठी चांगली आहे कारण की ला नीनामुळे भारतामध्ये पाऊस जास्त पडत असतो किंवा मान्सून हा जास्त पडत असतो हे इथं लक्षात घ्या मित्रांनो तसेच मित्रांनो आता आपण त्याचा परिणाम बघू की आपल्या मान्सूनवर ला नीनाचा काय परिणाम

उपउष्ण कटिबंधीय आणि उष्ण कटिबंधामधील हवामानात फार मोठा परिणाम घडून येतो जेव्हा हा परिणाम घडून येतो तेव्हा मित्रांनो काय होतं तर ला निना प्रमुख परिणाम असा की भारत आणि आग्नेय आशिया मध्ये अति मोसमी पर्जन्य पडत असतं म्हणजे खूप जास्त पाऊस पडत असतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोसमी वारे आणि ला निना आणि एल निनो यांचा परिणाम आपल्या मान्सूनवर कशा प्रकारे होतो ते अभ्यास केलं धन्यवाद मित्रांनो बघत रहा अभ्यास मित्र